नमस्कार मैत्रिणींनो, चला आज आपण बनवूया जवसाची छान पैकी चटणी। आता कसं उन्हाळा पण लागलाय आणि काहीतरी वेगवेगळं खायला पाहिजे म्हणून आज बघा जवसाची चटणी मी बनवत आहे। ते जवस भाजून घेत आहे, याला छान तळतळ तळतळ होईस्तर भाजायचं आहे भरपूर सारं। आणि हे बघा, इथे चांगलं भाजून झालेलं आहे आपलं जवस, बऱ्यापैकी तळतळत आलेलं आहे ते। आणि यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मिरची, कोथिंबीर थोडीफार किंवा कढीपत्ता, पुन्हा जिरं आणि लसूण टाकायचं आणि नमक टाकायचं छानपैकी। आणि मस्तपैकी छान खमंग अशी जवसाची चटणी तयार होईल। आमच्याकडे आमचे सासूबाई सासरे खूप छान, त्यांना खूप आवडती खायला आणि ती लोकच बनवतात जास्त करून, म्हणजे त्यांचीच बघून मी ही रेसिपी केलेली आहे। तर मग आता बघा, इथे मी हे जिरा आणि मिरची थोडी भाजून घेत आहे आणि ह्या मिरचीमध्ये थोडंफार नमक पण टाकलेलं आहे मी। आता टाकेल नमक आणि कारण त्याने काय होते लवकर भाजलं जातं आणि माझी कढाई पातळ असल्यामुळं त्यामध्ये लगेच होऊन येतं सगळं काही। तर बघा, इथे नमक टाकलंय मी आणि याची मी देठ काढलेली नव्हती मिरचीची, कारण नवीन मिरच्या होत्या, म्हटलं चला त्याने पण थोडी टेस्ट येते वेगळी। मग इथे मी जवस वगैरे टाकलंय, आधी मिरची आणि ते काढून घेतलेलं जरा जिरं, आणि आता डायरेक्टली जवस वगैरे टाकून पूर्णपणे चटणी इथे तयार झालेली आहे आपली। प्रॉपरली डिस्प्ले किंवा प्रॉपरली हे नाही केलं मी, जे केलं ते प्रोसेसमध्ये फक्त एक व्हिडिओ बनवला आणि चला म्हटलं मैत्रिणींसोबत शेअर करावा। तर बघा, तुम्हाला पण आवडत असेल तर नक्की करून बघा, अशी चटणी छान लागते। चला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि मला सांगा व्हिडिओ कसा वाटला।